मंडळी नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम गावठी स्टाईलचा गावाकडचा तेलघाणा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कशा पद्धतीनं आपल्याकडे घरी जे काही तेलबी असतं त्या तेलबियांपासून शेतकरी कशा पद्धतीनं तेल बनवून घेतात, तेल काढून घेतात, तर ह्याच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजेल. तर चला बघूया की एकदम गावठी स्टाईलमध्ये गावाकडे खेडेकडे लोक तेल कशी काढतात. या ठिकाणी अगोदर थोडंसं सूर्यफूल ओलं केलं जातं, जेणेकरून आपलं जे काही मशीनमध्ये सूर्यफूल टाकल्याच्या नंतरला ते गरम होऊन जळू नये. कारण थोडंसं ओलं असलं तर मग तेल चांगल्या पद्धतीने निघतं, नाहीतर काय होतं एकदम कडक वाळलेलं असलं तर ते जळून जातं आणि तेल कमी प्रमाणात पडतं. त्यामुळे थोडंसं ओलं केलं जातं. समोर तुम्हाला दिसत असेल ते एका साईडनं ढेप पडते आणि एका साईडनं तेल. तर ती ढेप म्हणजे जे जे काही वेस्टेज असतं आपलं सूर्यफुलातलं तेल निघून बाजूला पडणारं जे वेस्टेज असतं त्याला ढेप म्हटलं जातं. ती ढेप पशु आहार म्हणून पशुखाद्य म्हणून वापरली जाते, म्हणजे जनावरांना खायला दिली जाते. तेल माणसं खातात आणि ढेप जनावरं खातात, म्हणजे दोन्ही पण वाया जात नाही. आणि तेल निघल्यानंतरला ते एका मोठ्या बॉटलमध्ये आपण जमा करून घेतो. तर तुम्हाला समोर खराब दिसत असेल पण ते खराब याच्यामुळे जो काही आपलं तेल निघत असताना त्याच्यामध्ये जो गाळ असतो तो पण तिच्यातच येतो. आणि याला नंतरला हा गाळ एकदम खाली शांत बसू द्यावा लागतो घरी गेल्याच्या नंतरला. आणि नंतर एका दिवसभरामध्ये तो खाली बसतो, त्याच्यानंतरला मग एक चांगल्या प्रकारचं तेल आपल्याला वरती निघलेलं दिसतं. माझं नाव कदीर पटाने, माझ्याकडे तेल मिल आहे. मी करडीचं 6 रुपये किलो घेत असतं. करडीला 1 किलोला 500 पडतं आणि सूर्यफुलाला 1 किलोला 300 ग्रॅम पडतं. सूर्यफुलाचं 7 रुपये किलो. माझ्याकडे भराडीचे तेल मिल आहे, जे तालुका चिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. त्याचे पैसे कसे म्हणजे? पैसे म्हणजे माझं काडाचं रेट 1 किलोचं 7 रुपये. ढेप कधी मला दिली तर मग पैशाचं रेट द्यायचं काम नाही. तर ते
तेल कशा पद्धतीने काढले गेले हे तुम्ही बघितलं. आता घरी आणल्याच्या नंतरला त्याला शुद्ध करणं, फिल्टर करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे थोडीशी मेहनत लागते, त्याला 2 ते 3 वेळेस गाळून घ्यावं लागतं चांगल्या एका बारीक कपड्याने, तेव्हा कुठं ते चांगलं फिल्टर होतं. आता आपल्याला थोडंसं विना केमिकल खायचं, स्वतःचं बनवलेलं खायचं म्हटल्यावर थोडीशी मेहनत करावंच लागेल. तर आपण तेल काढून आणलं आहे, त्याला आता स्वच्छ करण्यासाठी आपल्या एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं आहे. त्याला आम्ही गाळून घेणार आहोत 2-3 प्रकारच्या चाळणीने, आणि त्याच्यानंतरला जे काही बेरी असते ती बेरीचं पण गरम करून आपण ते काढू शकतो. तर अशा पद्धतीने हे तेल बनवण्याची पद्धत होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्हीसुद्धा अशा गावठी तेल घाण्यावर तेल काढले का हे कमेंट करून नक्की सांगा.